नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर स्मिता आजचा व्हिडिओ हा एक खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे पावसाळ्यामध्ये वजन कमी करताना अनेक अडचणी निर्माण होतात असं बऱ्याच जणांना वाटतं कारण पावसाळा हा ऋतू असा आहे की ज्या वेळेला आपल्याला गरम गरम काहीतरी खावं असं वाटतं तळलेले पदार्थ खावेसे वाटतात अनेक खावे वाटता। अनहेल्दी गोष्टींकडे आपण अट्रॅक्ट होत असतो आणि म्हणून वर्षभर कमी केलेलं वजनसुद्धा अशा वेळेला वाढण्याची दाट शक्यता असते आणि म्हणूनच पावसाळ्यामध्ये आपण वेट लॉस कसा करायचा याबद्दल या व्हिडिओमध्ये या जाणून घेणार आहोत पावसाळ्यामध्ये आपल्याला गरमागरम चटपटीत पदार्थ खावेसे वाटतात मग अशा वेळेला आपले क्रेविंग्जही आपल्याला सॅटिस्फाय करता येतील आणि त्याचबरोबर आपला वेट लॉसही करता येईल आणि ही, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवून हा संपूर्ण आठवड्याचा मील प्लॅन आपण तयार केलेला आहे प्रत्येक मिलसाठी वेगवेगळा पदार्थ देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे एक खूप छान हेल्दी ट्विस्ट त्याला आपण दिलेला आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थितपणे फॉलो केल्या ॲक्युरेटली फॉलो केल्या तर आठवड्याभरामध्ये तुम्हाला तुमचा खूप छान वेट लॉस झालेला दिसून येणार आहे पण या गोष्टी ॲक्युरेटली फॉलो करणं खूप गरजेचं आहे प्रत्येक पदार्थ किती प्रमाणात आपल्याला घ्यायचा आहे हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे संपूर्ण दिवसामध्ये सहा मील्स एका दिवसाचे आपण पाहणार आहोत त्यामुळं कदाचित हा व्हिडिओ थोडासा मोठा होण्याची शक्यता आहे पण जर तुम्ही तुमच्या लॉसबद्दल गांभीर्यानं विचार करत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह असा होणार आहे नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला सगळ्यात आधी काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलूया व्हिडिओमध्ये प्रमाण सांगत असताना मी जी वाटी सांगितलेली आहे किंवा जो चमचा सांगितलेला आहे मध्यम आकाराची वाटी किंवा मध्यम आकाराचा आपला नेहमीचा चमचा असा त्याचा अर्थ घ्यायचा आहे काही ठिकाणी बाउल्सच्या प्रमाणात सुद्धा गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि अगदीच जिथे ऍक्युरेट प्रमाण असणं गरजेचं आहे तिथे स्पेसिफिकली मी ग्रॅम्समध्ये त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे आणि ती लक्षात ठेवायला हवी नंबर दोन दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या आषाढ महिना सुरू आहे श्रावण महिना आता सुरू होईल चातुर्मास सुरू होईल आणि त्यामुळं आपण आपला हा आहार सात्विक राहील याकडे लक्ष दिलेलं आहे नॉन व्हेजिटेरियन फूड यामध्ये अजिबात आपण इन्क्लूड केलेले नाहीत नंबर तीन तिसरी ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा प्लॅन फॉलो करत असताना भरपूर पाणी पिणं खूप गरजेचं आहे दिवसभरामध्ये तीन ते चार लिटर पाणी आपण प्यायला हवं पावसाळा असल्यामुळं पाण्याचा इंटेक आपला थोडासा कमी असतो पण ही गोष्ट आपण अगदी प्रयत्नपूर्वक लक्षात ठेवून करायला हवी संध्याकाळी सातपर्यंत आपण आपल्या पाण्याचा इंटेक जर पूर्ण केला तर त्यामुळं रात्री पुन्हा पुन्हा वॉशरूमला उठावं लागत नाही नंबर चार चौथी चा महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दरम्यान आपल्याला कमीत कमी पंचेचाळीस मिनिटं होतील इतका व्यायाम नियमितपणे करायचा आहे यामुळं आपला मेटाबॉलिझम बूस्ट होतो आपलं मसल मास मेंटेन राहतं आणि एक्स्ट्रा फॅट जे आहे आपलं ते लूज होण्यासाठी खूप छान मदत मिळत असते नंबर पाच पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या मिल प्लॅनमध्ये आपण जे जे पदार्थ पाहणार आहोत त्यामध्ये एखादी गोष्ट तुम्हाला वेगळी वाटली एखादा पदार्थ वेगळा वाटला तर तो कसा बनवायचा याबद्दल तुम्ही मला खाली कमेंट्समध्ये विचारू शकता जर भरपूर लोकांना त्याबद्दल क्वेरी असेल तर तो पदार्थ कसा बनवायचा याबद्दल मी तुम्हाला नक्की इन्फॉर्म करेन किंवा त्याबद्दल एक छोटासा व्हिडिओ अपलोड करेन सो सुरुवात करूयात आपण आपल्या पावसाळ्यातल्या वेट लॉस मिल प्लॅनला डे वन पहिल्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर आपल्याला एक ग्लास होईल इतकं कोमट पाणी आणि त्यामध्ये अर्ध लिंबू पिळून ते पाणी आपल्याला घ्यायचं आहे यासोबत अर्धा चमचा होतील इतक्या जवसाच्या बिया आपल्याला घ्यायच्या आहेत या जवसाच्या बिया तुम्ही कच्चा घेऊ शकता तशाचही किंवा थोड्याशा ड्राय रोस्ट करून सुद्धा तुम्हाला घेता येतील इथे येते ती म्हणजे नाश्त्याची वेळ नाश्त्यामध्ये आपल्याला पोहे घ्यायचे आहेत यामध्ये तीस ग्रॅम होतील इतके पोहे आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये तीस ग्रॅम होतील इतके कडधान्य भिजवलेले किंवा भिजवून शिजवलेले सुद्धा तुम्ही वापरू शकता तुम्हाला जर रॉक कडधान्य तसेच आवडत तस असतील तर तुम्ही तसेच ते फोडणीमध्ये घालून मग पोहे बनवू शकता किंवा बऱ्याच लोकांना कच्च्या कडधान्यांचा त्रास होतो अशा वेळेला कडधान्य भिजवून अंकुरित करून तुम्हाला घेता येतील किंवा उकडवून घेऊन मग ते तुम्हाला यामध्ये ॲड करता येतील तीस ग्रॅम होतील इतके मिक्स्ड कडधान्य आपल्याला या पोह्यांमध्ये ॲड करायचे आहेत यामध्ये अंदाजे शंभर ते एकशे पंचवीस ग्रॅम होतील इतक्या सीजनल भाज्या आपल्याला ॲड करायच्या आहेत आता यानंतर मिडमॉर्निंगला म्हणजे आपली नाश्त्याची वेळ आणि जेवणाची वेळ यांच्यामध्ये जी आपल्याला छोटीशी भूक लागते त्यावेळेला आपल्याला घ्यायचे आहेत फ्रूट्स मिडमॉर्निंगच्या भूकेसाठी आपल्याला अंदाजे एकशे पंचवीस ते एकशे तीस ग्रॅम होतील इतके सीजनल फ्रूट्स घ्यायचे आहेत तुम्ही मिक्स्ड फ्रूटसुद्धा घेऊ शकता किंवा एका वेळेला एक फ्रूटसुद्धा तुम्हाला घेता येईल यासोबत आपल्याला अंदाजे दोन चमचे होतील इतके सीड्स घ्यायचे आहेत पौष्टिक बिया ज्याला आपण म्हणतो हे हेल्दी सीड्स नेमके कुठले कुठले आहेत त्याचे आपल्या शरीराला काय फायदे होतात याबद्दल आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे तुम्हाला जर त्याबद्दल जास्त माहिती हवी असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे फळांमध्ये कॅलरीजचं प्रमाण खूप कमी असतं फायबर्सचं प्रमाण खूप चांगलं असतं पोषक तत्व खूप चांगल्या प्रमाणात असतात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स खूप चांगल्या प्रमाणात असतात आणि सीड्स जे आहेत म्हणजे मिक्स्ड सीड्स जे आपण यावेळेला घेणार आहोत त्यामध्ये सुद्धा ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतं मिक्स्ड सीड्स बराच वेळ आपलं पोट भरलेलं ठेवत असतात आपल्याला फुलनेसचं फिलिंग देत असतात त्याचबरोबर आपले ब्लड शुगर लेवल्स व्यवस्थित नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा त्यांची आपल्याला खूप छान मदत मिळत असते यानंतर येते ती म्हणजे लंचची वेळ दुपारच्या जेवणामध्ये आपल्याला दोन फुलके घ्यायचे आहेत ज्वारी किंवा बाजरीचे या ज्वारीच्या दोन फुलक्यासोबत आपल्याला दीड वाटी होईल इतकी पडवळाची भाजी घ्यायची आहे तुम्हाला जर दोडक्याची भाजी यासोबत घ्यायची असेल तर तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता या भाजीमध्ये आपल्याला चणा डाळीचा वापर करायचा आहे किंवा तूर डाळीचा वापरसुद्धा तुम्ही करू शकता यासोबत आपल्याला दीड वाटी होईल इतकं मूग डाळीचं घट्ट वरण घ्यायचं आहे आणि एक वाटी होईल इतकं सॅलड आपल्याला घ्यायचं आहे यानंतर संध्याकाळच्या भुकेसाठी म्हणजेच मिड इव्हनिंग स्नॅकिंगसाठी आपल्याला मखाना चाट बनवायची आहे यामध्ये आपल्याला पंचवीस ग्रॅम होतील इतके मखाणे घ्यायचे आहेत तुम्ही ते हलकेसे परतवून घेऊ शकता तसेचही तुम्हाला घेता येतील मखाना चाट बनवताना आपल्याला यामध्ये वेगवेगळ्या भाज्या ॲड करायच्या आहेत या भाज्यांचं प्रमाण अंदाजे दीड ते दोन वाट्या इतकं असायला हवं यासोबत आपल्याला एक कप होईल इतका ब्लॅक टी घ्यायचा आहे चविष्ट ब्लॅक टी कसा बनवायचा याबद्दल आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे बऱ्याच लोकांना ब्लॅक टीची टेस्ट आवडत नाही काळ्या चहाची चव आवडत नाही म्हणून चहा घेणं टाळलं जातं तर तुम्ही तो व्हिडिओ पाहिलात तर त्यामध्ये मी ब्लॅक टी टेस्टी कसा बनवायचा याची रेसिपी दिलेली आहे त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता डिनरमध्ये आपल्याला मूगडाळीची खिचडी घ्यायची आहे आणि ही खिचडी बनवताना आपल्याला अर्धी वाटी तांदूळ घ्यायचे आहेत अर्धी वाटी मूगडाळ घ्यायची आहे आणि दीड वाट्या होतील इतक्या भाज्या आपल्याला यामध्ये ॲड करायच्या आहेत खूप छान हेल्दी टेस्टी अशी मूगडाळीची डाळीची खिचडी बनून तयार होते आता पाहूयात डे टू दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या आपल्याला अर्धा चमचे जिरे आणि अर्धा चमचा होईल इतका ओवा घ्यायचा आहे आणि दीड ते दोन ग्लास पाण्यामध्ये हे दोन्ही पदार्थ घालून व्यवस्थित उकळवून आपल्याला घ्यायचे आहेत चार ते पाच मिनिटं हे पाणी आपल्याला छान उकळवून घ्यायचं आहे आणि मग कोमट झाल्यानंतर ते प्यायचं आहे यानंतर येते ती म्हणजे नाश्त्याची वेळ आणि नाश्त्यामध्ये आपल्याला दुधीचे दोन पराठे घ्यायचे आहेत अर्धी वाटी होईल इतकं दुधीचा खीस आपल्याला घ्यायचा आहे यामध्ये अर्धी वाटी होईल इतकं गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे आणि दोन चमचे होईल इतकं डाळीचं पीठ आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे हे पराठे बनवत असताना अर्धा चमचे होतील इतके तीळ आपल्याला त्यामध्ये ॲड करायचे आहेत तुम्हाला जर जिरे किंवा ओवा याची टेस्ट आवडत असेल तर ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता थोड्याशा मिरच्या वाटून आपल्याला यामध्ये घालता येतील भरपूर कोथिंबिरीचा वापर करता येईल या दोन दुधी पराठ्यांसोबत आपल्याला अर्धी वाटी होईल इतकं दही आपल्या ब्रेकफास्टमध्ये घ्यायचं आहे मिड मिडमॉर्निंगला एक मोठी वाटी होतील इतके फळांचे काप आपल्याला घ्यायचे आहेत आणि यासोबत दोन चमचे होतील इतके मिक्स्ड नट्स आपल्याला घ्यायचे आहेत यानंतर लंचमध्ये आपल्याला घ्यायचं आहे राळ्याचा भात आणि काळ्या वाटाण्याची उसळ किंवा छोलेपासून तुम्ही रसभाजी बनवू शकता या चाळीस ग्रॅम होतील इतके राळ्याचे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्यापासून बनणारा जो भात आहे तो आपण आपल्या लंचमध्ये घेणार आहोत दीड वाटी होईल इतकी काळ्या वाटाण्याची उसळ किंवा दीड वाटी होईल इतकी छोलेची रसभाजी तुम्ही यासोबत घेऊ शकता यासोबत दीड वाटी होईल इतकं मिक्स्ड सॅलेड आपल्याला घ्यायचं आहे यानंतर मिड इव्हनिंग स्नॅकिंगसाठी आपल्याला पाच ते सहा कांदा भजी बनवायची आहेत कांदा भजी बनवताना बाकी सगळ्या गोष्टी आपण नेहमीप्रमाणे जशा घेतो तशाच घ्यायच्या आहेत ही भजी आपल्याला डीप फ्राय करायची नाही आहेत अगदी थोड्याशा तेलामध्ये आपल्याला हलकीशी शॅलो फ्राय करून घ्यायची आहेत किंवा आप्पे पात्रामध्ये आपल्याला थोड्याशा तेलावरती ती छान परतवून घ्यायची आहे आता या पदार्थाला आपण इथे थोडासा हेल्दी ट्विस्ट दिलेला आहे त्यामुळं जर तुम्हाला हा कसा बनवायचा याबद्दल थोडीशी शंका वाटली तर मला खाली कमेंटमध्ये तुम्ही कळवू शकता यासोबत या, या पाच ते सहा कांदा भजींसोबत किंवा कोबीच्या भजींसोबत तुम्हाला एक कप होईल इतका ग्रीन टी घेता येईल किंवा ब्लॅक टी जो आपला टेस्टी ब्लॅक टीबद्दल आपण ज्या बोललो तो टेस्टी ब्लॅक टीसुद्धा तुम्ही यासोबत घेऊ शकता त्यानंतर येते ती म्हणजे डिनरची वेळ डिनरमध्ये आपल्याला एक बाऊल होईल इतका जाड रव्याचा उपमा घ्यायचा आहे हा उपमा बनवत असताना आपल्याला अर्धी वाटी होईल इतका जाड रवा घ्यायचा आहे आणि दीड वाटी होतील इतक्या वेगवेगळ्या विग भाज्या आपल्याला यामध्ये ॲड करायच्या आहेत हा उपमा बनवत असताना आपल्याला अंदाजे दीड ते दोन छोटे चमचे होतील इतक्या तेलाचा वापर करायचा आहे आता पाहूयात तिसऱ्या दिवसाबद्दल डे थ्री सकाळी उठल्या उठल्या आपल्याला जिंजर टर्मरिक वॉटर घ्यायचं आहे म्हणजे पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं आलं ॲड करायचं आहे आणि थोडीशी हळद ॲड करायची आहे हे पाणी थोडंसं कोमट करून मग तुम्ही घेऊ शकता त्यानंतर ब्रेकफास्टमध्ये आपल्याला ओट्स आणि बेसनाची पोळी बनवायची आहे ओट्स बेसन चिला असंसुद्धा आपण याला म्हणू शकतो हा चिला बनवताना आपल्याला त्यामध्ये चार चमचे होतील इतके ओट्स ॲड करायचे आहेत आणि तीन चमचे होईल इतकं बेसन ॲड करायचं आहे यामध्ये वेगवेगळ्या भाज्या आपल्याला ॲड करायच्या आहेत अंदाजे एक ते दीड वाटी होतील इतक्या वेगवेगळ्या भाज्या आपल्याला यामध्ये ॲड करायच्या आहेत आणि थोडासा जाडसर असा हा चिल्ला आपल्याला बनवायचा आहे यासोबत अर्धी वाटी होईल इतकं दहीसुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा दोन चमचे होईल इतकी ग्रीन चटणीसुद्धा तुम्हाला यासोबत घेता येईल यानंतर मिड मॉर्निंगला आपल्याला घ्यायचं आहे एक बाऊल होतील इतके मिक्स्ड फळांचे काप आणि यासोबत दोन चमचे होतील इतके मिक्स्ड सीड्स त्यानंतर लंचमध्ये आपल्याला घ्यायचं आहे भरपूर भाज्या घालून बनवलेला मसालेभात किंवा व्हेजिटेबल पुलाव असं सुद्धा ज्याला आपण म्हणू शकतो पस्तीस ग्रॅम होतील इतके तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये दीडशे ग्रॅम होतील इतक्या भाज्या आपल्याला ॲड करायच्या आहेत आणि यापासून आपल्याला हा पुलाव बनवायचा आहे यासोबत तुम्ही एक मोठा बाऊल होईल इतका दुधीचा रायतासुद्धा घेऊ शकता जर तुम्हाला बीटची टेस्ट आवडत असेल तर बीटरूटचा रायतासुद्धा तुम्ही यासोबत घेऊ शकता की यानंतर मिड इव्हनिंगसाठी एक बाऊल होईल इतका चना चाट आपल्याला बनवायचा आहे अर्धी वाटी होतील इतके चणे आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये दीड वाटी होतील इतक्या वेगवेगळ्या वेग 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 भाज्या आपल्याला ॲड करायच्या आहेत यामध्ये आपल्याला भरपूर कोथिंबीर ॲड करायची आहे चाट मसाला वेगवेगळे हर्ब्स तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आणि लिंबूचा रससुद्धा तुम्हाला यामध्ये ॲड करता येईल यासोबत आपल्याला एक कप होईल इतका आपला साधा नेहमीचा चहा घ्यायचा आहे त्यामध्ये साखर आपल्याला अजिबात ॲड करायची नाही आहे यानंतर रात्रीच्या जेवणामध्ये आपल्याला पनीर आणि व्हेजिटेबल्सपासून पनीर टिक्का बनवायचा आहे चाळीस ग्रॅम होईल इतकं पनीर आपल्याला घ्यायचं आहे आणि अंदाजे दोनशे ग्रॅम होतील इतक्या वेगवेगळ्या भाज्या आपल्याला घ्यायच्या आहेत या भाज्या तुम्ही मोठ्या मोठ्या कट करून घेऊ शकता अर्धा कप दह्यामध्ये हे पनीर आणि या भाज्या आपल्याला छान मॅरिनेट करून घ्यायच्या आहेत यामध्ये तुम्हाला आवडणारे वेगवेगळे विग मसाले तुम्ही ॲड करू शकता पण हे मॅरिनेशन बनवत असताना आपल्याला तेलाचा वापर अजिबात करायचा नाही हे सगळे पदार्थ छान मॅरिनेट करून मग ते आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहेत आता पाहूयात डे फोर चौथा दिवस सकाळी उठल्याबरोबर आपल्याला एक ग्लास होईल इतकं लिंबू पाणी घ्यायचं आहे आणि यासोबत एक चमचा होतील इतक्या जवसाच्या बिया आपल्याला घ्यायच्या आहेत यानंतर नाश्त्यामध्ये आपल्याला मूग डाळीच्या तीन इडली घ्यायच्या आहेत यासोबत दोन चमचे होईल इतकी फुटाण्याच्या डाळीची चटणी आपल्याला घ्यायची आहे यामध्ये या चटणीमध्ये जर तुम्हाला दोन चमचे होईल इतकं दही ॲड करायचं असेल तर तेसुद्धा तुम्हाला करता येईल यानंतर मिड मॉर्निंगला आपल्याला एक मध्यम आकाराची वाटी होईल इतके मिक्स्ड फळांचे काप घ्यायचे आहेत यासोबत दोन चमचे होतील इतके मिक्स्ड सीड्स आणि एक चमचा होतील इतके मिक्स्ड नट्स आपल्याला घ्यायचे आहेत यानंतर लंचमध्ये आपल्याला एक मध्यम आकाराची नाचणीची भाकरी घ्यायची आहे आणि यासोबत दीड वाटी होईल इतकी सोया चंक्सची रस भाजी आपल्याला घ्यायची आहे यासोबत आपल्याला एक वाटी होईल इतकं दही घ्यायचं आहे संध्याकाळच्या भुकेसाठी आणखी एक टेमटिंग पदार्थ आपण बनवणार आहोत तीन चमचे होतील इतके भाजलेले शेंगदाणे आपल्याला घ्यायचे आहेत आणि यामध्ये चार चमचे होतील इतके अंकुरित मूग आपल्याला ॲड करायचे आहेत यापासून आपल्याला एक छान चाट बनवायचा आहे यामध्ये एक चमचा होईल इतकी ग्रीन चटणी आणि एक चमचा होईल इतकी चिंचेची चटणीसुद्धा आपल्याला ॲड करता येते जर तुम्हाला दह्याची टेस्ट यामध्ये आवडत असेल तर दोन चमचे होईल इतकं दहीसुद्धा तुम्ही ॲड करू शकता वेगवेगळ्या भाज्या आपल्याला यामध्ये ॲड करता येतात भरपूर कोथिंबीर वेगवेगळे हर्ब्स आपल्याला यामध्ये ॲड करता येतात एक खूप छान उत्तम आणि पोटभरीचा पदार्थ यापासून आपल्याला तयार करता येतो यानंतर रात्रीच्या जेवणामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत नूडल्स गव्हापासून बनलेले नूडल्स तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये घेऊ शकता तीस ग्रॅम होतील इतके नूडल्स आपल्याला व्हीट नूडल्स आपल्याला घ्यायचे आहेत आणि यामध्ये दोनशे ग्रॅम होतील इतक्या भाज्या ॲड करायच्या आहेत हे नूडल्स बनवताना आपल्याला यामध्ये सॉसेस किंवा चीजचा वापर अजिबात करायचा नाही आहे यानंतरचा दिवस नंबर पाच डे फाईव्ह पाचव्या दिवशी आपल्याला स सका, सकाळी उठल्याबरोबर जिरे आणि ओव्याचं पाणी घ्यायचं आहे जसं आपण मागे घेतलेलं होतं त्याचप्रमाणे ते तयार करायचं आहे आता नाश्त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे पनीर बेसन चिला हा चिला बनवताना तुम्ही साधी बेसनाची पोळी आधी बनवून घेऊ शकता आणि मग भाज्या आणि पनीरचं जे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे ते यावरती ॲड करू शकता भाज्या आणि पनीरचं मिश्रण थोड्याशा तेलावरती हलकंसं परतवून आपल्याला घ्यायचं आहे आणि हे मिश्रण तुम्हाला या बेसनाच्या पोळीवरती ॲड करता येईल पंचवीस ग्रॅम होईल इतकं पनीर आपल्याला यासाठी घ्यायचं आहे आणि चार चमचे होईल इतकं बेसनाचं पीठ घ्यायचं आहे या बेसनाची पोळी आपल्याला बनवायची आहे आणि या पनीरमध्ये आपल्याला दोनशे ग्रॅम होतील इतक्या भाज्या ॲड करायच्या आहेत आणि पनीर आणि भाज्यांचं हे मिश्रण तुम्ही यावरती ॲड करू शकता यानंतर मिड मॉर्निंगला आपल्याला एक मध्यम आकाराची वाटी होईल इतके फळांचे काप घ्यायचे आहेत दोन चमचे होतील इतके मिक्स्ड नट्स घ्यायचे आहेत आणि दोन चमचे होतील इतके मिक्स्ड सीड्स घ्यायचे आहेत यानंतर लंचसाठी आपल्याला एक वाटी होईल इतका वरईचा भात घ्यायचा आहे यासोबत तो एक ते दीड वाटी होईल इतकी राजमा करी म्हणजे राजमापासून बनलेली रसभाजी आपल्याला घ्यायची आहे आणि आण यासोबत दीड वाटी होईल इतकं मिक्स्ड सॅलेड आपल्याला घ्यायचं आहे यानंतर संध्याकाळच्या भुकेसाठी आपल्याला ओट्स आणि रव्यापासून बनणारे आप्पे घ्यायचे आहेत वीस ग्रॅम होतील इतके ओट्स घ्यायचे आहेत वीस ग्रॅम होईल इतका रवा आपल्याला घ्यायचा आहे आणि यामध्ये अंदाजे एक वाटी होईल इतकं दही आपल्याला ॲड करायचं आहे आणि अर्धा तास हे मिश्रण छानपैकी सोख होऊ द्यायचं आण आहे आणि मग यापासून आप्पे बनवायचे आहेत यासोबत आपल्याला एक कप होईल इतका ब्लॅक टी घ्यायचा आहे त्यानंतर रात्रीच्या जेवणासाठी आपल्याला एक बाऊल होईल इतकं मिक्स्ड व्हेजिटेबल सूप घ्यायचं आहे आणि आता पाहूयात डे सिक्स सहावा दिवस सहाव्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या आपल्याला जिंजर टर्मरिक वॉटर घ्यायचं आहे यानंतर ब्रेकफास्टसाठी आपल्याला डाळीपासून बनणारा पराठा घ्यायचा आहे एक मध्यम आकाराचं थालीपीठसुद्धा तुम्ही घेऊ शकता पण थालीपीठ बनताना तेलाचा आणि तुपाचा वापर मात्र आपल्याला जपून करायचा आहे डाळीचा पराठा जर तुम्ही घेणार असाल तर कुठलीही एखादी डाळ तुम्हाला जी आवडते ज्याची टेस्ट आवडते तूर डाळ मूग डाळ मसूर डाळ कुठलीही डाळ तुम्हाला घेता येईल तीस ग्रॅम होईल इतकी छानपैकी शिजलेली डाळ आणि यामध्ये अर्धी वाटी होईल इतकं गव्हाचं पीठ आपल्याला ॲड करायचं आहे आणि यापासून आपल्याला छान पराठा बनवायचा आहे यासोबत आपल्याला अर्धी वाटी होईल इतकं दही घ्यायचं आहे ब्रेकफास्टमध्ये पराठ्यांऐवजी जर तुम्ही थालीपीठ घेणार असाल तर अशा वेळेला तुम्हाला भाज्यांचा वापर भरपूर करायला हवा दीडशे ग्रॅम भाज्या तुम्हाला त्यामध्ये ॲड करायला हव्यात आणि थालीपीठासाठी जे पीठ तुम्ही ॲड करणार आहात त्याचं प्रमाण चार चमचे किंवा अर्धी वाटी ताम् इतकं असायला हवं यानंतर मिड मॉर्निंगला आपण एक वाटी होईल इतके मिक्स्ड फळांचे काप घेणार आहोत आणि यासोबत दोन चमचे होतील इतके सीड्स आणि दोन चमचे होतील इतके नट्स आपल्याला घ्यायचे आहेत आणि यानंतर लंचसाठी आपल्याला बनवायची आहे पनीर बिर्याणी चाळीस ग्रॅम होईल इतकं पनीर आपल्याला घ्यायचं आहे आणि तीस ग्रॅम होईल इतका राईस आपल्याला घ्यायचा आहे आणि यामध्ये दोनशे ग्रॅम होतील इतक्या भाज्या आपल्याला ॲड करायच्या आहेत आणि यासोबत आपल्याला एक मोठा बाऊल होईल इतका रायता घ्यायचा आहे काकडी आणि गाजरपासून हा रायता आपल्याला बनवायचा आहे यानंतर संध्याकाळच्या भुकेसाठी आपल्याला मुठभर होतील इतके फुटाणे म्हणजे चणे जे असतात भाजलेले चणे ते घ्यायचे आहेत एक वाटी होतील इतके चिरमुरे आपल्याला घ्यायचे आहेत आणि यामध्ये कोबी टोमॅटो शिमला मिरची किंवा ज्या ज्या भाज्या तुमच्या घरामध्ये आहेत त्या सगळ्या भाज्या ॲड करायच्या आहेत तिखट मीठ कोथिंबीर टोमॅटो थोडीशी ग्रीन चटणी आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे आणि यापासून आपल्याला छानपैकी अशी होम मेड भेळ बनवायची आहे आणि रात्रीच्या जेवणामध्ये आपल्याला घ्यायचं आहे एक बाऊल होईल इतकं मशरूम सूप जर तुम्हाला मशरूमची टेस्ट आवडत नसेल तर तुम्हाला त्याऐवजी डाळीचं सूपसुद्धा घेता येईल आता पाहूयात डे सेवन सातवा दिवस सातव्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर आपल्याला एक ग्लास होईल इतकं लिंबू पाणी घ्यायचं आहे हे पाणी कोमट असायला हवं यासोबत एक चमचा होतील इतक्या जवसाच्या बिया आपल्याला घ्यायच्या आहेत यानंतर नाश्त्यासाठी ब्रेकफास्टसाठी आपल्याला ओट्स आणि रवापासून बनणारी इडली घ्यायची आहे अर्धी वाटी ओट्स अर्धी वाटी रवा आणि एक वाटी होईल इतकं दही आपल्याला घ्यायचं आहे या तिन्ही गोष्टी छानपैकी एकत्र करायच्या आहेत आणि यामध्ये एक वाटी होईल इतक्या भाज्या ॲड करायच्या आहेत आणि हे मिश्रण थोडा वेळ रेस्ट करायला आपल्याला ठेवायचं आहे आणि ही इडली आपल्याला आपल्या ब्रेकफास्टमध्ये घ्यायची आहे यासोबत दोन चमचे होईल इतकी ग्रीन चटणी तुम्ही घेऊ शकता किंवा जर तुम्हाला यासोबत फुटाण्याच्या डाळीची चटणी जी आपण मघाशी पाहिली ती जर घ्यायची असेल तर तीही तुम्ही घेऊ शकता फुटाण्याच्या डाळीच्या चटणीमध्ये एक किंवा दोन चमचे होईल इतकं दहीसुद्धा तुम्हाला ॲड करता येईल यानंतर मिड मॉर्निंगला एक मध्यम वाटी होतील इतके मिक्स्ड फळांचे काप आपल्याला घ्यायचे आहेत यासोबत दोन चमचे होतील इतके मिक्स्ड सीड्स आपल्याला घ्यायचे आहेत यानंतर लंचच्या वेळी आपल्याला ज्वारी किंवा बाजरीची एक भाकरी घ्यायची आहे मध्यम आकाराची आणि यासोबत दीड वाटी होईल इतकी कुठल्याही कडधान्याची उसळ घ्यायची आहे संध्याकाळच्या भुकेसाठी आपण एक टेम्टिंग पदार्थ घेणार आहोत आणि तो म्हणजे मसाला टोस्ट एक मल्टीग्रेन ब्रेड स्लाइस आपल्याला घ्यायचं आहे तीन चमचे बेसन घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं तिखट थोडंसं मीठ हळद ओवा जिरे कोथिंबीर या सगळ्या गोष्टी ॲड करून घ्यायच्या आहेत आणि या मल्टीग्रेन स्लाईसला हे बेसनाचं मिश्रण लावून त्यानंतर तो टोस्ट आपल्याला थोड्याशा तेलावरती परतवून घ्यायचा आहे तेलाचा वापर आपल्याला जपून करायचा आहे बेसनामध्ये घोळवून घेतल्यानंतर त्यावरती दोन चमचे होतील इतके तीळसुद्धा आपल्याला भुरभुरता येतात त्यामुळं त्याची टेस्ट अजून इम्प्रूव्ह व्हायला मदत होते आणि रात्रीच्या जेवणामध्ये आपल्याला घ्यायचं आहे टोमॅटो सूप हे टोमॅटो सूप आपण रेग्युलर जसं बनवतो तसंच बनवायचं आहे पण त्यामध्ये बटरचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही आहे यामध्ये गाजराचा वापर तुम्हाला करता येईल किंवा थोडेसे लाल भोपळ्याचे कापसुद्धा तुम्हाला यामध्ये ॲड करता येतील या सगळ्या गोष्टी तुम्ही करून पहा खूप छान असा हा डाएट प्लॅन आहे खूप वेगवेगळ्या गोष्टी आपण यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत यापैकी कुठली गोष्ट जर बनवण्यामध्ये तुम्हाला अडचण येत असेल किंवा ती कशी बनवायची याबद्दल तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर तसंसुद्धा मला खाली कमेंट करून कळवा मी त्यासाठीचा सा एखादा छोटासा व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेन आणखी यामध्ये खूप महत्त्वाच्या ज्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत त्या म्हणजे आपला पाण्याचा इनटेक व्यवस्थित असायला हवा आणि रेग्युलर फिजिकल ॲक्टिव्हिटी या दोन महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा फॉलो करणं खूप गरजेचं आहे सो नक्की या सगळ्या गोष्टी करून पहा तुम्हाला त्याचे कसे रिझल्ट मिळाले हे सुद्धा मला खाली कमेंट करून कळवा सो दॅट्स ऑल फॉर टुडे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो थँक्यू व्हेरी मच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये